महाराष्ट्र के सत्ता संघर्ष पर आज सुप्रीम कोर्ट की ओर से फैसला दिया गया है। इसके बाद शिंदे गट में उत्साह का माहौल दिखाई दे रहा है। इसी श्रृंखला में सांसद कृपाल तुमाने ने अपनी प्रतिक्रिया साझा की है। आम्हाला अपेक्षित होतं की हा 16 आमदारांचा निर्णय स्पीकरकडे जाईल आणि निर्णय सरकारच्या फेवरमध्ये जाईल, कारण आम्ही जे सरकार बनवलं ते संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून आम्ही सरकार बनवलेलं होतं। आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलं नव्हतं, त्यामुळे हे सरकार आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय देवराजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये स्थापन झालं, ते योग्य सरकार आहे आणि संविधानाचा सर्वपरीने अभ्यास करून झालेलं सरकार असल्यामुळे आमचा त्याच्यावरती विश्वास आहे, जनतेचा विश्वास आहे, जनता मोठ्या प्रमाणे सरकार सोबत आहे आणि हे सरकार या राज्यामध्ये पूर्ण कार्यकाळ पुरा करून या राज्याच्या विकासाकडे महाराष्ट्राने घेऊन। अजून सुप्रीम कोर्टाचे पूर्ण कॉपीज आमच्याकडे आलेल्या नाही आहे, आता जसं त्यांची लोड झाली वेबसाईटवरती की आम्ही ते वाचू आणि त्यानंतर त्यांनी काय म्हटलं त्याच्यावरती आम्ही परत तुमच्याशी चर्चा करू। असं आहे की त्यावेळेला त्यांच्यासोबत मेजॉरिटी नव्हती, त्यांना माहिती होतं, कारण 165 आमदार एका बाजूला झालं, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतरच आमचं सरकार फॉर्म झालं। हा त्यांचा अंतर्गत मॅटर आहे, तर त्यांनी या कोर्टाने जे काय बोललं असेल तर ते कदाचित काय बोलले मला त्यातला अजून अभ्यास केलेला नाही, परंतु त्यांच्याजवळ मेजॉरिटी नसल्यावर त्यांनी राजीनामा दिला आणि आम्ही सरकार बनवलं।